विषय माहिती पाहूया. आता ह्या प्रकार क्रमांक 9 मध्ये जी काही उदाहरणे ती उदाहरणे कोणती? अभिनेता, गायक आणि संगीतकार. आता ही घटक रचनेसाठी कोणती मेन आकृती योग्य असणार आहे हे आपण त्यांच्या माध्यमातून पाहूया. या ठिकाणी अभिनेता, गायक आणि संगीतकार म्हणजे काय? अभिनेता हा गायक पण असू शकतो आणि अभिनेता हा संगीतकार पण असू शकतो. तसंच गायक हा अभिनेता पण असू शकतो आणि गायक हा संगीतकार पण असू शकतो. आता ही घटक रचनेसाठी कोणती मेन आकृती योग्य असणार आहे त्या आकृतीच्या साईडला आपण पाहूया. या ठिकाणी आपण काय केलं, अभिनेतासाठी स्वतंत्र असं काय केलं, गोल काढलं आणि त्याला नाव दिलं आपण अभिनेता. आता अभिनेता हा गायक पण आहे त्यासाठी काय केलं आपण अभिनेतेच्या साईडला काय केलं आपण गायक ही आकृती काढली आणि त्याला नाव दिलं आपण गायक. आता अभिनेता हा गायक पण आहे आणि अभिनेता हा संगीतकार पण आहे आणि त्यासाठी काय केलं आपण अभिनेता आणि गायक यांच्या आकृत्याच्या मध्यभाग स्वरूपात काय केलं आपण एक आकृती काढली त्याला नाव दिलं आपण संगीतकार. म्हणजेच काय झाली, ही जी आकृत्या हे काय असतात परस्परांशी संबंधित असतात अशी आपण काय केली मेन आकृती तयार केली. जो प्रकार आहे तो प्रकार क्रमांक 10. आता या 10 प्रकारामध्ये जे पुढचे जे उदाहरण दिले आहेत बघा, जे घटक दिले आहेत ते घटक कोणते आहेत, तर याच्यामध्ये आहे दिलेलं आहे हत्ती, वाघ आणि जंगल. आता जंगलामध्ये वाघ पण असतो आणि जंगलामध्ये हत्ती पण असतो, म्हणजे ही घटक दर्शवण्यासाठी कोणती आकृती योग्य असणार आहे हे आपण यांच्या माध्यमातून पाहूया. या ठिकाणी हत्ती हा जंगलामध्ये असतो तसंच वाघ हा सुद्धा जंगलामध्ये असतो. म्हणजेच काय केलं आपण जंगलासाठी काय केलं, एक स्वतंत्र असं एक मोठं वर्तुळ काढलं आणि त्याला नाव दिलं आपण जंगल. जसं जंगलामध्ये हत्ती असतो तसं जंगलामध्ये वाघ सुद्धा असतो, तर आपण काय केलं त्या वर्तुळाच्या मध्ये दुसरं एक वर्तुळ काढलं शकतात त्याला नाव दिलं आपण हत्ती. कारण कसं आहे जंगलामध्ये हत्ती सुद्धा राहतो आणि त्यासाठी काय केलं आपण स्वतंत्र एक लहान वर्तुळ काढलं त्याला नाव दिलं आपण जंगल. तसंच जंगलामध्ये वाघ हा सुद्धा प्राणी असतो त्यासाठी काय केलं आपण जंगलाच्या त्या वर्तुळामध्ये एक आपण एक स्वतंत्र दुसरं एक वर्तुळ काढलं त्याला नाव दिलं आपण वाघ. म्हणजेच काय केली, ही अशी मेन आकृती तयार झाली. कारण का तर जंगलामध्ये वाघ पण असतो आणि जंगलामध्ये हत्ती सुद्धा असतो, अशा प्रकारे ही मेन आकृती आपली तयार झाली. ते मधीलच प्रकार क्रमांक 11 विषयी माहिती पाहूया. आता ह्या प्रकार क्रमांक 11 मध्ये जी उदाहरण दिले आहे ते कोणते आहे, तर याच्यामध्ये ज्वारी, बाजरी आणि गहू अशी तीन उदाहरणं दिलेली आहेत. आता ज्वारी, बाजरी आणि गहू हे घटक दर्शवण्यासाठी कोणती आकृती योग्य असणार आहे हे आपण त्यांच्या माध्यमातून पाहूया. या ठिकाणी ज्वारी, ज्वारी हा स्वतंत्र पीक आहे. तसंच बाजरी ही सुद्धा एक स्वतंत्र पीक आहे. तसंच गहू हे सुद्धा एक स्वतंत्र पीक आहे. आता हे मेन आकृती काढताना आपण कोणत्या प्रकार काढायची ते आपण आकृतीच्या साहाय्याने पाहूया. ज्वारी हे स्वतंत्र पीक असल्यामुळे आपण काय केलं, ज्वारीसाठी स्वतंत्र असं काहीतरी वर्तुळ काढलं आणि त्याला नाव दिलं आपण ज्वारी. तसंच बाजरी हे स्वतंत्र पीक असल्यामध्ये काय केलं आपण ज्वारीच्याच बाजूला काय केलं आपण एक स्वतंत्र वर्तुळ काढलं आणि त्याला नाव दिलं आपण बाजरी. तसंच गहू, गहू हे सुद्धा स्वतंत्र पीक असल्यामुळे बाजरीच्याच बाजूला आपण काय केलं एक स्वतंत्र एक वर्तुळ काढलं आणि त्याला नाव दिलं आपण गहू. कारण कसं आहे गहू हे स्वतंत्र पीक आहे त्यासाठी आपण स्वतंत्र आकृती काढली. त्याचप्रमाणे बाजरी हे स्वतंत्र पीक असल्यामुळे त्यासाठी आपण स्वतंत्र काय केलं वेगळं वर्तुळ काढलं आणि त्याच्यानंतर ज्वारीचं हे स्वतंत्र पीक असल्यामुळे स्वतंत्र काय केलं आपण त्याला वर्तुळ काढलं आणि तिघांना काय केलं आपण स्वतंत्र नाव दिलं. अशा प्रकारे ही वेन आकृती आपली तयार झाली. वेन आकृतीमधील पुढील जो प्रकार आहे तो 12. त्यामध्ये जे घटक दिले आहेत ते घटक कोणते आहेत, तर ते घटक आहे कुटुंब, वडील आणि आई हे तीन घटक दिले आहेत. आता हे घटक दर्शवण्यासाठी कोणती मेन आकृती योग्य असणार आहे याविषयी आपण माहिती पाहूया. या ठिकाणी आता कुटुंब, वडील आणि आई, आता कुटुंबामध्ये वडील पण असतात आणि कुटुंबामध्ये आई पण असते. आता ही मेन आकृती काढत असताना आपण कोणत्या प्रकारे काढूया, तर या ठिकाणी काय केलं आपण कुटुंबासाठी स्वतंत्र असं काय केलं एक वर्तुळ काढलं आणि त्याला नाव दिलं आपण कुटुंब. आता कुटुंबामध्ये वडील पण असतात आणि कुटुंबामध्ये आई पण असतात, तर प्रथम आपण काय केलं कुटुंबाच्या त्या मोठ्या वर्तुळामध्ये एक छोटं एक वर्तुळ काढलं आणि त्या वर्तुळाला नाव दिलं आपण वडील. जसं कुटुंबामध्ये वडील असतात तसं कुटुंबामध्ये आई सुद्धा असते आणि त्यासाठी काय केलं कुटुंबाच्या त्या मोठ्या वर्तुळामध्ये आपण एका बाजूला एक छोटंसं वर्तुळ काढलं त्या वर्तुळाला नाव दिलं आपण आई. म्हणजे कुटुंबामध्ये काय झालं आई पण असते आणि कुटुंबामध्ये वडील पण असतं. अशा प्रकारे ही आपली मेन आकृती तयार झाली.